नमस्ते फ्रेंड्स, स्वप्नालीज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत मराठमोळ्या पद्धतीचं चमचमीत असं तेलवांगं, खास पद्धतीने बनवलेलं. चला तर मग साहित्य बघूया. बारीक 10 वांगी, 1 मोठा चमचा आलं लसूण खोबरं पेस्ट, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 छोटा चमचा धने जिरे पूड, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 1/2 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे, 1/2 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 मोठा चमचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ. प्रथम एका प्लेटमध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 मोठा चमचा आलं लसूण खोबरं पेस्ट, 1 छोटा चमचा धने जिरे पूड, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा काळा मसाला, 1/2 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा कोथिंबीर, 1/2 चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा तेल. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. इथे आपला व्यवस्थित मसाला मिक्स झाला आहे. इथे मी वांगी चिरून घेतली आहेत. आता आपण यामध्ये मसाला भरूया. हा सर्व मसाला आपल्याला वांग्यामध्ये पूर्ण भरायचा आहे. इथे आपण तेल वांगं बनवणार आहोत म्हणून पाणी आपण घालायचं नाही. हा मसाला आपण नुसता चपातीसोबतही खाऊ शकतो. अगदी शेंगदाण्याच्या चटणीपेक्षाही रुचकर लागतो. इथे आपली सर्व वांगी मसाला भरून तयार आहेत. इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये 1/2 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये 1/2 छोटा चमचा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे फोडणीला खमंग वास येतो. आता आपण यामध्ये भरलेली वांगी घालूया. ही वांगी आपल्याला कमी आचेवरच शिजवायची आहेत. 2 मिनिटासाठी झाकून ठेवा. 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून वांगी खालीवर हलवून घ्यायची आहेत. हे वांगं शिजण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात. वांगी हलवून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं वांगं 1/2 शिजलेलं आहे. हे सर्व आपण कमी आचेवरच करायचं आहे, नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिटासाठी हे वांगं झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपलं मराठमोळं चमचमीत असं तेल वांगं तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे. बेल बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. भेटूया पुन्हा अशा नवीन छान छान रेसिपीसहित. तोपर्यंत धन्यवाद.